कार्डमध्ये न भरलं किंवा जिकडे बघावा तिकडे काळा पैसा आणि पांढरा पैसा. मला तर ना कळतच नाही हो या लोकांचं काय ते. अहो काल परवापर्यंत पैसा नाही बोंबलणारे लोक आला कुठून एवढा पैसा. आज बँकांसमोर रांगा लावून पैसे बदलतायत ते. अहो पेट्याच्या पेट्या भरल्यात लोकांकडे पैशांच्या. पोकलीच्या कमवलं कधी एवढा. जाऊ दे राव साहेब विचार करून काय उपयोग नाही. जाऊ दे जाऊ दे ना कसं म्हणता आमचं सेट कष्टाची कमी होते सगळी ती आमच्या नोटबंदी पाहिजे पाण्यात गेले ना राव. नाही ते ठीक आहे पण तुम्हाला एक विचारू का. नाही म्हणजे रागवणार नसला तर रागवायचं का त्यात विचारा. म्हणजे नोटांचा विषय काढल्यावर तुम्ही एवढे चिडताय ते तुमच्या बदलायच्या राहिल्या की काय थोड्या नोटा राहिल्या. म्हणजे रोज चार बदलून होणार तरी कसे. म्हणजे रोज 4000 बदलून सुद्धा तुमचे पैसे बदलून झाले नाही. अहो कमावला कधी एवढा पैसा. आणि कसा कमवला हो कि तुमचा पण आपला ब्लॅक मनी. हो तुझे ब्लॅक नाही हो फक्त पांढरा पैसा होता तो. सगळी कष्टाची कमाई होती आमच्या. कष्ट नाही बाकी सगळे ठीक आहे पण तुमच्याकडे बघून वाटत नाही आयुष्यभर कष्ट केले असं वाटत नाही. म्हणजे काय आम्ही केलंच नाही असं नाही होत तुझे. अहो तसं नाही केले असाल कष्टाचा असेल पैसा. बरं मला सांगा त्या उरलेल्या नोटांचं केलं काय मग शेवटी. केलं काय म्हणजे टाकले कामगारांच्या अकाउंटवर केले त्यांचे पगार. बापरे रावसाहेब हे डोकं बाकी भारी चालतो तुमचं. नाही तुम्हाला म्हणून सांगतो माझा पण अकाउंट आहे हो बँकेत. कधी काही मदत लागली तर सांगा देईन तुम्हाला नंबर अवश्य. मालक 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 वाटवा मालक सगळे थांबलं बघा मालक झालं काय पुल्या पुल्या माझ्या कशाला बोंबलते दाग लागले सारखे. मालक शेताचं काय होणार मालक सर्दीच्या पायाला धक्काम झाले तू कसा पेरणार आता. अरे मग इथे येऊन रडण्यापेक्षा सर्दीला घेऊन डॉक्टर कडे जा. डॉक्टर तुझे नोट नाही घे. डॉक्टर कडे चालणार होतं ना तुझ्या नोट. अहो आमचा डॉक्टर बोलतो माणसाच्या दवाखान्यात चालतात जनावरांच्या काय. अरे मग जा एक नवीन बैल घेऊन टाक. अहो नवीन घ्यायचं म्हटलं तर मग तुझे वांद्यात झाले. रडतो काय त्यात चिंता एवढं. जाती घेऊन धावायचं माझ्या एक नांगराला. अहो मालक नांगराचं होईल कसं तरी पण पेरायचं काय सांगा. रबीचा हंगाम जाणार बघा मालक. अरे इथे येऊन वेळ घालवण्यापेक्षा बँकेच्या रांगेत उभारा तिथं वेळ घालव नोट बदलून घे तुझ्या. तेच नाही ते हे काम तुझ्या त्या नंबर द्या असं करत असतात. ते नाही बघा आपल्याकडे तोबाडवर करू दे तो. हे नाही आपल्याकडे गावभर फिरलो की बंबल आधार कार्ड काढा आधार कार्ड काढा त्यावेळी काय खोटं खेळत बसलो राहिलं ना मालक. गरीब माणूस नाशिक लागत क्यात आता फाशी देता का सांगा आता काय करायचं. आता करणार आहेस काय तू बाबा. एक काम कर सगळं सोडून दे त्या केदारनाथावर. हे सगळं जग सांभाळतो तू. तुझं खरं सांभाळणं कठीण आहे होय त्याला. सोडून दे त्याच्या सांगा आता काय करायचं. जा रे तू तिंच्या बघतो तुझं खळं कसं पेरायचं ते मी येतो मला येतो. ये काय राव साहेब या लोकांना अक्कल यायची कधी हो. सरकार एवढं करतोय पण यांच्या बापाची इस्टेट असल्यासारखे वागतात सगळे. आता ते तुला काय करायचंय. तू ताजं काय आणलंस ते सांगा. मी असलं खाणार नाही या राव साहेबाला सांगता तू काय तो नाही खायचा. मग तू इथे आलीस कशाला. हा 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 खाण्याचा वास दाखवायला आम्हाला. रावसाहेब अहो काय हे अशा लोकांच्या पण उजऱ्या ठेवता. कसले आले होते आणि कसलं काय त्या बाईकडे सुटे पैसे नाहीत. नंतर देतो म्हटलं ते पण विचारलं आले चार वेळा बाई. हे घे बाई तुझे पैसे बघ मोजून आहेत काय आले तोंड वर करून. हे मात्र खरं हो या नोटबंदीनं सगळ्यांचे नोकरी धंदे वाट लावून टाकली सगळ्यांच्या नोकरी धंद्यांची. काय तू काका. आता आम्ही काय म्हणणार. आता तुम्ही म्हणायचं बँकवाले तुम्ही बोलायची सोय नाही ठेवली हो. देशाचे पंतप्रधान सुद्धा आजकाल तुमच्या तोंडाने बोलतात सगळ्यांची. कसलं काय काका बोलतात फक्त आमच्या तोंडाने. नोटा मोजून बोट झिजली आणि माना मोडला रिपोर्टिंग करून तरीही लोक म्हणतात बँकवाले काही करत नाही. पण खरंच कौतुक आहे हो तुझ्या त्यांचं. यांनी केलं सगळं म्हणून तर झालं नाहीतर नाही हो त्यांचे त्यांनी काय. अहो कौतुक कसलं त्या पैसा घेतात ना सरकारचा मग केली पाहिजेत का. मग असं कसं अंतु सेठ पैसा काय आमदार खासदार पण घेतात हो. कामं करतात का ते कधी. त्यांना बोलणार देखील नाही कोणी. आणि वरतून हे बँकवाले असे आणि बँकवाले तसे. परवा एक जण भेटला होता काय म्हणतो बँकवाले पैसे देत नाहीत म्हणे बदलून. अरे त्यांना म्हटलं त्यांना काहीतरी बनणं असतात.
छापून का देणार जाऊ दे सोडून द्या हो अजब हो कारभार सगळा अजब आहे चला रावसाहेब निघते उशीर होतोय या अहो रावसाहेब आमच्या ह्यांना छान मी शोधते तुम्हाला बाबर आणि तुम्ही बसायचे अगो नाही गो घरीच यायला निघालो होतो या रावसाहेबांनी ना म्हणून आपला 2 मिनिटं टेक केलं हो अंतुशेठ काहीतरी काय सांगता ओ वहिनी हे तुमचं अंतुशेठ तुम्हाला बघितलं की शेकूड घालतोय की हो त्या आईला बसलो होतो निवाड आलं आता मारे ढकलतो की आमच्या अंडावर बघा ते सांभाळ तुमचे अगं ते जाऊ दे ग तू इकडे ये तुला एक गंमत दाखवतो अगं तीर नाही मारला हे काय आणलंय मी ते 500ची नोट नवीन नवीन नाही जुनीच आहे मी आपली ठेवली एक आठवण म्हणून तू बँकेत जा पण 30 डिसेंबर झाला आता आता बँकेतले कागद क्लार्क देखील तुला ती नोट बदलून देणार नाही येतो त्या काम कर घरी जा आणि देवघरात लाव ती पूजेला काही गरज नाही हो त्याच एवढं कौतुक करायची एवढी वर्ष किसान विकून आपल्याच पैशात मोठा झाला तो केली थोडी मदत दाखवली थोडी माणूस ती म्हणून बिघडलं कुठे लग्न पत्रिका घेऊन बँकेत अगो पण 2.5 वर्ष झाली ना ग त्याच्या लग्नाला अडीच लाख रुपये लग्न पत्रिकेवर चाललंय की एक काम कर घरी जा आणि आपली लग्न पत्रिका मिळते का हो आपण अडीच लाख रुपये हो ग तू पुढे आलोच मी पाहणार रावसाहेब कशाला तिला सांगत बसला काय ते असू द्या हो बस बोला की मग नाही तुमच्याशी बोलायला हा रावसाहेब एसी ऑफिस उघडणार आहे पैसे त्याच्यासाठी हवे होते नुकसानच झालं माल जसाच्या तसा पडलाय लोकांकडे पैसेच नाहीत हो खरेदी तरी कशी करणार नाही हे मात्र खरं 4000 आठवडा काढायला लागला होते ना काटकसर नसती केली ना तर उपाशी मिळले असते पण ह्यांच्या सारख्या व्यावसायिकांचं फार नुकसान झालं मदत हवीच तुम्हाला करायला तुम्ही धडपडताय म्हणजे तुम्हाला आम्हीच मदत करणार संध्याकाळी या तेव्हाच घ्या तुमचे पैसे धन्यवाद आभार कसले मानतायत माणसाला माणसाला मदत नाही करायची तेव्हा कोण करणार धन्यवाद सेल्फी काढू काय या तरुण पोरींच इकडे जग संपवण संकट संपण आणि हे काय आपल्या मनमधून बाहेर नाही येत जाऊ द्या रावसाहेब तरुण आहे चालायच तुमच्या तरुण वयात तुम्ही तरी मोठ्यासारखं वागत होता का पण एवढं बे लगाम नव्हतो आम्ही बे लगाम अहो रावसाहेब तुम्हाला कसले लगामच नव्हते नाही तुम्ही तरुण असताना गावात काय काय बांधणी केल्या माहिती म्हटलं आम्हाला सांगू 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 मग काय मोबाईल वरून लाईट बिल खोटं बोलताय की बनवताय आम्हाला बनवत नाही होत आजोबा खरंच लाईट बिल भरत होतो दाखवू चल ऐकणार नाही दाखव तुम्हाला कसं भरायचं मोबाईल वरून दाखवतो
म्हणजे हा काका निमे आजोबा बरं एक काम कर हे घे माझं घरचं लाईट बिल आणले भरून टाक आता ऑनलाईन हे बघा झालंच एवढ्या लगेच झालं हो भरलंच ना नक्की हो काका नक्की भरलं नाही पण ते पैसे ते अकाउंट मधून ट्रान्सफर केले बरोबर ठीक आहे ते बघ तू काय ते हे घे एवढेच बस अगं पण बिल तर जास्त आहे काका आता सरकार ऑनलाईन पेमेंट वर डिस्काउंट देत आहे बाकी ठीक होत पण ते पासवर्ड बिस्वर्ड नाही रमायचं ते नाही रमायचं अगं कोणाचं काय सांगतो येतोय बायकोचं नाव नाही लक्षात राहत बँकेमध्ये ऍप्लिकेशन फॉर्म द्यायचा बँक तुम्हाला पासवर्ड चेंज करून देईल बरं ते ठीक आहे मला सांग आता मी हे बिल भरले किंवा उद्या समजा येईल असं मला थोडे उसने पैसे दिले मी तर ते मिळणार कधी त्याला लगेचच दुसऱ्या मिनिटाला चांगलं आहे की मग काय राव सर बंदीच्या यायला हे सगळं नोटबंदी पेक्षा आपल्या पूर्वीच्या नोटाच बऱ्या होत्या की काय म्हणतो सेट नाही हे मात्र खरं आहे हो ही सिस्टीम सगळी फास्ट आहे चांगली आहे सोपी पण असेल कदाचित पण ते तरुणांसाठी ठीक आहे तुमच्या माझ्यासारख्या म्हाताऱ्या ना ते काय जमायचं नाही हो आपण नोटच सांभाळ आणि पुरी नो तुम्ही नाराज नको पण तेरा सांगतो हे कॅशलेस बिशलेस लोकांपर्यंत पोहोचवायच्या आधी ना दरवेळेच अन्न पाणी पोहोचतंय का बघा त्याची जास्त गरज आहे अरे बँकेच्या रांगेत उभी राहून लोक मेली इथे तरी कॅशलेस ची भूत उतरत नाही तो डोक्यावर यांच्या बरोबर कसली ऑनलाइन नोट म्हणजे आणि कसलं काय आत्ताच जाऊन सांगतो सगळं बंद कराय सगळं बंद करा आणि मग करायचं काय आली वाटत पाठक बाई करायचं काय मग लाभांचा कर प्रदाता मोठं करायचं अंतु काका तुम्ही विचार करा अहो हा सगळा भ्रष्टाचाराविरुद्ध लढा आहे याचा फक्त तुमचा तुम्हाला आणि मला एवढाच त्रास झालाय पण देशाला याचा फायदाच झालाय सगळी जनता उतरली रस्त्यावर अहो सगळा काळा पैसा बाहेर निघालाय हा फायदा झाला ना काळ्या पैशाचा सोडून द्या लोकांनी कष्टांतामुळे या पांढऱ्या पैशाचं काय करायचं तो मिळाला ना सरकारकडून बदलून आणि या सगळ्यामुळे सरकारची वसुली पण वाढली आहे तुम्हाला लक्षात येत नसेल पण या सगळ्याने माणुसकी पण वाढली आहे अहो गावात एखादा पूल बांधायचा झाला तरी लोकांना त्रास होतो इकडे तर देश घडवायचाय त्रास तर होणारच ना आणि अशा किती संधी मिळतात आपल्याला देशाची सेवा करायला आता मिळाली आहे तर मागे का हटायचं सांगा मला अंतु काका तुम्ही वाईट नका मानू पण ते मोदी जी एवढं करतायत मग आपल्याला सहकार्य करायला काय हरकत आहे बाकी सगळं ठीक होत पण त्या मोदीजींचं काय तुम्ही नका आम्हाला सांगू का अहो देशाचे पंतप्रधान आपल्या एवढे जगभर फिरले पण कधी सावर्ड्यात आले नाही माहित होत त्याला सावर्डा म्हणजे सह्याद्री शिक्षण संस्था आणि सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात काळा पैसा नाही की शिक्षणाचा बाजार नाही मग कशाला येतील ते बरोबर आहे तुमचं अर्थ साहेब तुम्ही बोलला ते अगदी बरोबर आहे कारण ही सगळी शिक्षण संस्था निकम साहेबांच्या पुन्हाने तयार झालेली आहे आणि अशा या शिक्षण संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा काळा बाजार होणे कदापिही शक्य नाही